डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेक वेळा पाहिला असेल, पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत त्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन दिसतात, तेही ड्रोनच्या माध्यमातून. रत्नागिरीजवळच्या कुर्ली गावातील समुद्रामध्ये एकाच वेळी अनेक डॉल्फिन कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आले आहेत. मास्टर शॉट आणि रेस्ट्रो सिनेमॅटिक यांनी हे डॉल्फिन त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं अनेक वेळा दर्शन होतं. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतल्या मिऱ्या समुद्र किनारी देखील अनेक डॉल्फिन्स निदर्शनाला आले होते. मात्र रत्नागिरीतल्या कुर्ली समुद्र किनारी दिसलेल्या 100 पेक्षा जास्त डॉल्फिन्स एकाच वेळी मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत. नाताची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक रत्नागिरीमध्ये दाखल झालेत, त्यांच्यासाठी हे डॉल्फिन दर्शन म्हणजे सुखद धक्काच आहे. कुर्लीमधील खोल समुद्रात मनसोक्त विहार करतानाची ही खास दृश्य Zee24 तासच्या प्रेक्षकांसाठी. किनाऱ्यापाशी जेव्हा ते येतात तर त्याची 2-3 कारणं असू शकतात. एक तर ते खाद्यासाठी येतातच, पण त्याचबरोबर त्यांना एक सेफ्टीच्या अँगलनी किंवा संरक्षितता सुरक्षितता जिथे मिळेल अशा ठिकाणी येणं ते पसंत करतात. थोडंसं उबदार वातावरण लागतं त्यांना, आणि खाद्य पकडतानाही त्यांच्या काही वेगवेगळ्या टॅक्टिक्स आहेत, टेक्निक्स वापरतात ते. एक तर माशांचा जो थवा आहे जे खाद्य म्हणून ते खाण्यासाठी येतात, तर त्या थव्याभोवती हे डॉल्फिन्स गोल फिरतात आणि त्या माशांच्या थव्याला एकत्र अगदी गोळा होत करतात. आणि मग जेव्हा ते सगळे माशांचा जो थवा आहे तो एकत्र आला की मग त्याच्यावरती हे डॉल्फिन्स हल्ला करून त्यांना खायला सुरुवात करतात. दुसरी जी त्यांची पद्धत आहे ज्याला कोरलिंग म्हटलं जातं, तर कोरलिंगमध्ये डॉल्फिन्सचे थवे जो ग्रुप आहे तो काय करतो की त्यांचं जे खाद्य आहे ज्याच्यामध्ये तारली असेल किंवा मांदेलीसारखे छोटे मासे असतात किंवा बांगड्यासारखे मासे असतात, तर ह्या माशांना ते ढकलत ढकलत उथळ भागाकडे आणतात किनाऱ्याकडे, आणि मग त्यांना ते खातात किंवा त्यांच्यावरती हल्ला करतात. आणि दुसरं आणखीन एक टेक्निक म्हणजे तिसरं टेक्निक जे ते वापरतात की ज्याच्यामध्ये ते उड्या मारतात. आपल्याला सध्या ते उड्या मारताना जे दिसत आहेत तर त्याचं कारण केवळ खेळकरपणा असं नाही आहे, तर जेव्हा ते जोरात उडी मारतात, साधारण 30 फूट उंच उडी मारू शकतो हा मासा, हा डॉल्फिन, तर जेव्हा ते उडी मारतात ते उडी मारल्यानंतर पाण्यावरती जेव्हा पडतात तेव्हा त्याचा जो आघात आहे त्या आघाताने त्यांचे जे खाद्य असणारे मासे आहेत ते अर्धमेले होतात. आणि या उडीचा उपयोग ते ह्या दृष्टीने पण करतात की इतर खाण्यासाठी योग्य असणारा जे मासे तिथे अवेलेबल आहेत तर त्यांना अर्धमेलक करून मग खाणं, हे असे वेगवेगळी पद्धतींनी हे डॉल्फिन्स आपली शिकार करत असतात. तर त्यांची जी उडी आहे त्या उडीच्या पाठीमागे हेही एक मुख्य कारण असू शकतं. त्यांचं जे मार्गक्रमण करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला इकोलोकेशन म्हटलं जातं, म्हणजे ब्रेन च्या मदतीने, ब्रेनमध्ये असणाऱ्या काही ठराविक अवयवांच्या मदतीने आणि सूर्याचा किनाऱ्याशी होणारा किंवा क्षितिजाशी होणारा कोन यांचा उपयोग करून ते आपला मार्ग शोधत असतात. आणि त्यांचा जो पॉड आहे, ग्रुप ज्याला पॉड म्हणतात, तर साधारणपणे 30 ते 50 डॉल्फिन्स एकत्र राहतात आणि ते थव्याने राहणंच पसंत करतात.